महाराष्ट्र राज्याचं राजा शिव छत्रपतींना वंदन करून सरसेनापती माननीय बाळासाहेब ठाकरे आणि गुरुवर्य धर्मवीर आनंदिके साहेबांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करून या व्यासपीठाच्या समोर आज ज्यांची ही पूर्णता संकल्पना आहे ते माननीय साहेब खासदार माजी खासदार आनंदी परंस्परे साहेब विक्रांतजी चव्हाण साहेब इथे उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी या महाविकास आघाडीचे खऱ्या अर्थाने आज खूप आनंद होतोय की महाविकास आघाडीचे सगळेच पदाधिकारी या साहेबांच्या संकल्पनेच्या माध्यमातून आज आपण सगळे एकत्रित आलो गेल्या दहा महिन्याचा प्रवास ज्यांनी कटकारस्थान करून स्वतःची सत्ता बसवण्याचं काम केलं ज्यांनी कुठेही नीतिमत्ता ठेवली नाही महाराष्ट्राची अस्मिता धुळीस मिळवण्याचं काम ज्यांनी केलं त्यांच्या विरोधात ज्या पद्धतीचा मनामध्ये प्रत्येक व्यक्तीला या महाराष्ट्राच्या जनतेला जो राग आहे तो व्यक्त प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने करत आहे पण जसं परांजपे साहेबांनी सांगितलं तसं अकरा मेला जे वर्डिक सर्वोच्च न्यायालयाचं आलं त्यानंतर हे कटकारस्थान करून जे बसलेले हे जे राजकारणी आहेत त्यांनी प्रत्येक गोष्ट आपल्या पद्धतीने सोयी अनुसार लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला आणि मला असं वाटतं की ही जी काय संकल्पना घेऊन जो हा पुढाकार साहेबांनी आणि त्याचबरोबर परांजपे साहेबांनी घेतला आणि आम्ही सगळे एकत्रित आलो मला आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना एक विनंती करायची आहे की आत्ता मुख्य जे या सर्वोच्च न्यायालयाचं जे काय वर्डिक्ट आहे त्याच्या बाबतीत जे काय विश्लेषण साहेब करणार आहेत ते आपण प्रत्येक आपापल्या विभागामध्ये आपापल्या प्रत्येक सर्व कार्यकर्त्यांपर्यंत हे योग्य त्या पद्धतीने आपण सगळ्यांनी पोहोचवण्याची जबाबदारी आपल्याकडे याच्यापाटचं कारण असं आहे की नुसते कार्यकर्ते संभ्रमात नसून सर्वसामान्य जनता देखील त्याच पदेच्या संभ्रमात आहे लोकांपर्यंत योग्य काय जरी त्यांना कळत असलं तरी टेक्निकली भाषा जी असते कोर्टाची ही समजणं जास्त गरजेची आणि ती आपण जाऊन तिथपर्यंत पोचवणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे मी आपल्या सगळ्यांचा जास्ती वेळ घेणार नाही पण या इकडे साहेब आणि परांजे साहेब त्याचबरोबर विक्रांत चव्हाण साहेब या महाविकास आघाडीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना खूप खूप धन्यवाद देतो की अशा पद्धतीची बैठक ही आपण या आज या मंडपात आपण चालू केलेली आहे या सभागृहातन आणि ती मोठ्या पद्धतीने आपण या नुसते ठाणे जिल्ह्या नाही तर महाराष्ट्रापर्यंत घेऊन जाऊ एक सांगू इच्छितो की जसं परांजपे साहेब बोलले की ज्या पद्धतीने तो वर्डिक्ट आला त्याच्यानंतर सन्माननीय उद्धव साहेब आणि सेनाभवनामध्ये सगळ्या जिल्हा प्रमुखांना आम्हाला सगळ्यांना आदेश दिलेले त्याच पद्धतीने ठाण्यामध्ये आमची एक बैठक खासदार राजनजी विचारे साहेब यांच्या नेतृत्वाखाली सर्व पदाधिकाऱ्यांची ती बैठक झाली आणि तिथे देखील हाच विषय आमच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांना समजवण्यात आला आणि आज ते सगळ्या ठिकाणी जाऊन ते वर्डे खऱ्या अर्थाने काय आहे त्याच्यामधले मुद्दे काय आहेत आणि सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं आहे हे समजवण्याचं काम आम्ही करतो आहे आणि त्याचबरोबर उद्धवसाहेबांचे आदेश घेऊन उभ्या महाराष्ट्रामध्ये जे चावडीचे कार्यक्रम चालतात जे प्रत्येक चावडीवरती जाऊन जे आपण ते विश्लेषण देतो त्या पद्धतीचा कार्यक्रम प्रत्येक जिल्हाप्रमुख करतायत मी आपल्या सगळ्यांना आश्वासित करतो आणि इकडे परांजपे साहेब सहीव, साहेबांना आश्वासित करतो की येणाऱ्या पुढच्या काळामध्ये हा जो कार्यक्रम आपण इकडे या छोट्याखानी जरी केला असेल आणि लोकांची जरी आपल्या पदाधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती असेल मला खात्री आहे की येणाऱ्याच्या पुढच्या काळात ठाणे शहरामध्ये गड मला गडकर रंगायतनमय जर का आपल्याला मिळू शकलं तर एक मोठ्या पदेचा कार्यक्रम सगळ्या पदाधिकाऱ्यांसाठी आपण लावूच पण त्याचबरोबरीनी आपल्या सगळ्यांना लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय आणि त्यांच्यापर्यंत योग्य ती जी काही ही वर्डिक्ट आहे हे आपण पोहोचवण्याचं नक्कीच काम करू आपण मला इकडे बोलण्याची संधी दिलीत आणि सगळ्यांना एकत्रित आणण्याची ही आपली संकल्पना खऱ्या अर्थाने यशस्वी ठरली त्याकरता आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट